रत्नागिरीमध्ये आंबा घाटातून होणारी वाहतूक बंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे घाटात दरड कोसळली आहे, त्यामुळे पुढील 3 दिवस तरी हा घाट वाहतुकीसाठी बंद राहणार आहे अशी माहिती मिळते. रायगड आणि रत्नागिरीला मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि यातच आता दरडी कोसळत आहेत. रत्नागिरीत आंबा घाटातून होणारी वाहतूक यामुळेच बंद झाली आहे, कारण मुसळधार पावसामुळे घाटात दरड कोसळली आहे, त्यामुळे हे दरड बाजूला करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. पण ही दरड पूर्णपणे बाजूला करणे, रस्ता मोकळं करणं या कामासाठी आता पुढचे 3 दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे, त्यामुळे पुढचे 3 दिवस आंबा घाट वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती मिळते. तिथली दृश्य आपण पाहतो आहोत. आई भवानीचा गजर म्हणजे वाळवा तालुक्यातील वाटेगाव आणि रेठरे गावातील पुराची मन हेलावून टाकणारी दृश्य आता समोर आली आहेत. वाटेगाव इथे जीव धोक्यात घालून मुलांनी आपली जनावरं पाण्यातून बाहेर काढली. रेठरे धरण गावामध्ये तीलगंगा ओढ्याला पूर आलाय, बंधारा फुटून शेतीचं नुकसान झालंय. पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की ज्यामुळे वाहून जाणाऱ्या गवताच्या गंजीने शेड जमीनदोस्त केली. शिराळा तालुक्यातील कापरी गावातील पूल मुसळधार पावसामुळे खचलाय, त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई इथल्या कृष्णा नदीचं पात्र दुथडी भरून वाहू लागलंय. वाई इथल्या प्रसिद्ध गणपती मंदिरात पुराचं पाणी शिरलंय. विश्वजीत साळुंखे यांनी ड्रोन मधून ही दृश्य टिपली आहेत. साताऱ्यातील कैला स्मशानभूमी पूर्णपणे पाण्यात गेली आहे. धोम धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. स्मशानभूमीतच पाणी गेल्यामुळे कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. पुण्याहून कोल्हापूरला जाणारी सर्व वाहनं आणेवाडी तासवडे टोलनाक्यावर थांबवण्यात आली आहेत. अनेकांचं कुलदैवत असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाली खंडोबाच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरलं. देवाच्या मंदिराला पुराचा वेढा पडला. गेल्या 3 दिवसांपासून साताऱ्यात तुफान पाऊस बरसतोय, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. पुरामुळे महाड शहरातील अनेक घरांमध्ये दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी शिरलं होतं. काही बैठी छोटी घरं पूर्णपणे पाण्यात बुडाली होती. या पुरामुळे महाडकरांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय. हे भीषण वास्तव आता पूर ओसरल्यानंतर समोर आलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे